दक्षिण नागपुर में हुए फ्लाईओवर भूमि पूजन विज्ञापन पर कांग्रेस के प्रवक्ता अतुल लोंडे ने राज्य सरकार पर प्रहार किया है। उन्होंने कहा कि यह बार बार उजागर हुआ है कि भारतीय जनता पार्टी लोकतंत्र संविधान में विश्वास नहीं करती है, जिसके खिलाफ कांग्रेस एक सक्षम विपक्षी दल के रूप में हमेशा आवाज उठाती रही है। बीजेपी के इस तानाशाही रवैये की पुष्टि आज नागपुर में हुई है। नागपुर में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और भारतीय जनता पार्टी के नेताओं और मंत्रियों की मौजूदगी में भूमि पूजन कार्यक्रम आयोजित किया गया, लेकिन इस कार्यक्रम में कांग्रेस विधायकों को आमंत्रित नहीं किया गया। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के मुख्य प्रवक्ता अतुल लोंढे ने पूछा है कि यह कार्यक्रम बीजेपी पार्टी का था या सरकार का था। आज 3 ऑगस्ट ला नागपुर येथे उप मुख्यमंत्री आणि इतर मंत्री हे माळगीनगर आणि मानेवाडा येथील वळण रस्त्यांवरच्या उड्डाणपुलांचं उद्घाटन करणार आहे। हा सरकारी कार्यक्रम आहे। संविधानानं सरकार आणि पक्ष दोन्ही वेगळे केलेले आहेत, पण भाजपनी मात्र जाहिरात देताना ही असं दाखवलं की हे उड्डाणपूल भाजप आपल्या पैशांनी खर्च करत आहे, म्हणजे लोकांच्या टॅक्समधून आलेले पैसे जे आहे जे सरकारकडे येतात त्याच्यातनं हे सार्वजनिक कामं होतात ते भाजप स्वतःचं मानतं। भाजप स्वतःच्या पक्षाचं सरकार असू शकतं, पक्षातले काही लोक सरकारमध्ये असू शकतात, पण संघटना वेगळी आणि सरकार वेगळं, सरकारला संविधानिक स्टेटस असतं। ते बाजूला करून हे दाखवण्याचा प्रयत्न की हे भाजपनी केलेलं आहे, म्हणूनच आम्ही म्हणतो की संविधान अडचणीमध्ये आहे। या देशात यांना जर पूर्ण सत्ता मिळाली असती किंवा तिसऱ्यांदा हे जर 400 जागेवर गेले असते तर यांनी सरकार संविधान हे बाजूला ठेवलं असतं, आणि भाजप म्हणजेच संविधान, मनुस्मृती म्हणजेच संविधान आणि भाजप म्हणजेच सरकार अशा पद्धतीचा प्रयत्न केला असता त्याची प्रचिती आज पुन्हा नागपूरमध्ये इथे दाखवण्याचं काम केलेलं आहे। यांनी जी जाहिरात दिलेली आहे त्या जाहिरातीमध्ये सर्व आमदारांचे, भाजपच्या नेत्यांचे, माजी आमदारांचे फोटो लावलेले आहे। मग नागपूरमध्ये काँग्रेसचे 2 आमदार आहेत, एक सन्माननीय विकास ठाकरेजी आणि दुसरे सन्माननीय नितीन राऊतजी, मग त्यांचे फोटो का नाही, त्यांना आमंत्रण का नाही, हा महत्त्वाचा विषय आहे। आणि हे ज्या पद्धतीनं काम करतात याच्यातूनच त्यांची तानाशाही हुकूमशाही जी आहे ती स्पष्टपणे दिसते। हे संविधानाला मानत नाही, हे सरकार जे संविधानानं दिलेलं आहे त्यालाही मानत नाही, यांना पक्ष, संघ आणि मनुस्मृती हेच मोठे वाटतात, हे याच्यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे।